भाई ये माणूस कुठं जाऊन बसले, कलर द्यायचे पडले, हा पसारा काढून बसले, हा कुठे गेले ये माणूस? हे उठलं सुटलं का नाही गावात जाऊन बसत आहे? याला काय काळजी आहे का नाही काय माहिती? हा कलर द्यायचा आहे, प्रिंटर पाहायचा आहे. हा माणसं पुढे ना रोज उठून डोकं फोडायची कामे, याला 12 महिने सारखेचे. काय बरं म्हणून राहिली? कुठे गेले होते? ते जनावर राहिलं, चारा पाणी केला ना. अहो जनावराला चारा पाणी आता सुखाची काय करीत होते? आता गिन्नी गावात कापलं, घास कापला. हा एवढा टाइम लागत का मग? बर मी काय म्हणते, अहो संस्कृत कळतो का नाही तुम्हाला? हा काय झालं? अहो पेंटर तुम्ही सांगणार होते काल, अजून नाही आला. ते पिनू पेंटरला सांगितलं होतं बा, अजून आला नाही. त्याला म्हटलं सकाळी 9 वाजता घरी. अहो शेजाऱ्या पाजाऱ्यांची घर बाकी चमचम करते आणि आम्ही बसलो दहिंद्रावानी इड. त्याला कालच सांगितलं होतं सकाळी 10 वाजता ये बा तू कलर बिलर घेऊन. अजून का नाही आला काय माहिती? भाई तुमच्या पुढे नाही रोज उठून डोकं फोड काम आहे मावलं. बरं मी जाऊन पाहतो त्याला बरं का. आता अशा अवतार जाते का? येतो ना आता, तो चाललंय ना लय घराचं. कलर देऊन घ्या, कलर देऊन घ्या. नाही नाही तुम्ही हात पाय धुवा आणि जेवून घ्या मग जा लागलंस. पुढच्या वर्षी दिला असता कलर काय झालंय त्याला सांग बरं. घसून पासून घ्यायचं दिलं सोडून. भया 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 पुढच्या वर्षी द्या त्या का? हा ही दहिंद्री अशीच ठेवायची का यंदा? काय झालंय त्या कलरला हातरल तर लागत होतो कलर. काय बरं अजून 10 वर्ष जाईल हा कलर माहिती का? अहो आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? 12 झाले. हा लग्नाच्या 2 वर्ष आधी दिलेलो होता कलर तुम्ही. दहिंद्री कवर ठेवायची असं म्हणते म? बरं मी पाहत होते पेंटरला. हे शेजाऱ्या पाजाऱ्यांची घर दिसत का तुम्हाला? कसे लाल पिवळे निळे काळे दिसत आहे. आता काय आता लोक आहे का पैसा आहे आता आपलं या वर्षी काही उत्पन्न नाही झाले आपल्याला. हा सोयाबीनचे पैसे आले ते काय केले? आता लोकायचं देणं घेणं होतं ते दिलं. हा तुम्ही दर टायमाला बोलत आहे अवर इथून माग ते ऐकत आले लोकांचं देणं होतं देणं होतं कवर देणं होतं 15 वर्षापासून लोकांना देतच का नसते. दर 1 रुपये घे मध्ये टू पाहून येतो त्या पेंटरला. तो आलाही चालत पाहतो त्या पेंटरला घेऊन येतो. हा हा वा पण पेंटर आणल्याशिवाय घरात येऊ नका, भाकर नाही देणार तुम्हाला मी. हा नाही तर फार वैताग देते. चल बाई गेले गावामध्ये पेंटर आणायला, तर मागच्या दाराला डबे तरी धुवून ठेवी ते. चल चल आता ते वामनरावचं झालंय कलर देऊन. आता इकडं जावं लागल त्या शरद भाऊच्या घराला कलर द्यायला. बहीण बोलती भावाला सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा वर्ष झालं दिवाळी आली. बहीण बोलती भावाला सण दिवाळीचा. अरे काय करतोय पाण्यात खेळून राहिलो. पाण्यात खेळला तो? मी तरी मग कलरच्या हात पाय धुतो. टाक बर पाणी टाक. आयदे गा आधी दे नदीच पाणी ये. कुठून आणलं तुम्ही? गोदावरी कडून. नदीवरून? चांगलं रे तुमच्या इरीला पाणी लय रे. डायरेक्ट बरी येईल तुमची यस. बस बस बस. अरे ते वामनरावच्या तिडे गेलतो. आता तू इड बसून काय करीत होता? खेळतोय पाणी. आणि शाळेला सुट्ट्या लागल्या? लागल्या ना. 2 दिवसांनी. हा का? आणि मग तुला मामाच्या घरी नाही जायचं? जायचं ना, आता मामा येऊ राहिले गायला. हा का? मग जाणार का तू? आय पण मग दिवाळीला गेलच पाहिजे. तू एकटाच जाणार आहे का? दीदी बी ना. दीदी येते का? जा मग. मी आता आहे ना कलर देऊन येतो. आता लय पाणी नको खेळू या बाय. यात आलंय ना थंडी झाली, सर्दी वाढल बर का. जाऊ का मी? ना पेंटर कुठं जाऊन बसला काय माहिती? त्याला सांगितलं होतं 10 वाजता म्हणून.
त्याचा तपास नाही. त्या वामनरावच्या इथं गेला होता, तर वामनराव पण कलर झाला आता इतक्यात गेला. कुठे गेला काय माहिती, इकडं दिसा ना. हाय का तिकडे येऊ राहिलंय, पाहतच त्याच्याकडं. पोटात आहे ना कावळे गागाय लागले, आता भूक लागली. कार पिन भूक हो का आले तुम्ही? अरे काय सांगितलं तुम्ही, सकाळी 10 वाजता येणार होते तुम्ही. अहो काय झालं, त्या वामनरावचा थोडा कलर राहिला होता. हा का बरं, ते कसं आहे पाहिलं ना तुम्ही? आता गेलो होतो मी त्याच्याच घरी, म्हणे आता इतक्यात गेला, 5 मिनिटं झाले म्हणे. सकाळी जनावर राहिला, चारा पाणी केला, भूक लागली होती घरात, म्हटलं 2 घास खावा. आता बायको काय महिले म्हणे, पेंटरला घेऊन या, कलर दिल्या शिवाय मी तुम्हाला स्वयंपाकच नाही करणार म्हणे. एवढी डेंजर बायको आहे तुम्ही म्हणे? आजूबाजूचे घर किती चकाचक करून राहिले, वर्षाचा सण आलाय, आहे की नाही? म्हटलं आता सांगेल पेनू पेंटरला, 10 वाजता येणार होता. नाही मग आलं म्हणे पहिले त्याला घेऊनच या पुढं घालून. तू चाललो होतो ना भाऊ, कलर आणला ना? एक आणला ना, ब्रश कलर सगळं आणलं ना. हा ब्रश नवा घेतला हो तुमच्यासाठी. हा नाही डार्क आणला ना, ऑरेंज कलर. हा आहे व्यवस्थित, डबल हात व्यवस्थित द्या बरं का. हो देतो देतो. अजून चांगली दिवाळी झाली असेल यावेळेस आहे ना? अहो दिवाळी म्हणजे अहो सवडच नाही. हा का जेवायला सवड नाही? अरे वा पक्की हळदच लागली मला. बरं आहे ना, कसं आहे 12 महिन्याचा येतो सण आहे की नाही? हा बरोबर आहे, 2 पैसे भेटतात. बरोबर आहे, चंगळाचे माता चंगळ मग दिवाळीतच कमवायचंय, पुढं कोण म्हणणार आहे पिण्या पेंटर कुठं गेला? बरोबर आहे, नंतर कोणी विचारित नाही बा, दिवाळीतच विचारित सगळं आहे की नाही? त्याच्यापेक्षा आलो तुमच्याकडं चाललोय. हा का बरं, जा माय बायको असेल घरी. हा मी जरा गावात चाललोय, पाहतो ना किराणाचा आता काहीतरी. म्हणजे तुम्ही अजून बाजार नाही केला? घरच आवरायचं पडलंय, कलर झाला का डबे धुन ती म्हणे, कलर देऊन झाला का पहिला किराणा घेऊन या. हा आता किराणा दुकानात जातो ना आता पहिले. हा या जाऊन तुम्ही. हा जाऊ का मग? मी ना आहे ना तिळत काही आहे ना ते, जातो मी घरी. हा बरं जाऊ. चला पेंटरने कलर घराला व्यवस्थित दिला तर बरं आहे बो, नाही तर मा बायको आधीच तर लय कुरकुरी देईल व्यवस्थित. तेवढं किराणा तरी घेऊन येऊ, नाही तर किराण्यावाल्याला आहे ना लिस्ट देऊन येऊ, रिटर्न येऊ लागलंच तर आपण पहिलं किराणा दुकानातच जातो. चल बाय आवरले मान्यवरचे डबे, आवरले भांडे, आवरले तुम्ही माणूस अजून का बरं येईना? हे कलर आणायला गेले का, कलर बनवायला गेले? हा तो प्रिंटर आहे का आला नाही अजून? देवा कधी होईन माई दिवाळी साजरी, कधी मग घराला कलर देऊन होईन? हा ते भांडे बाहेर वाज पडले कधीचे दुबस ना त्याच्यावर, मग आखी मेहनत पाण्यात जाईन, हे माणूस कधी येईल गड्यानं? हा काळजीच नाही आहे माणसाला, चांगलं दणकावून पाठवले, अजून तपास नाही आहे माणसाचा. हा काय करू आता, मरू द्या एवढं झाडून घेते. कचरा झालाय बाई, बाकायचे घर एकदम चमचम. हो ताई झालं का झाडून? झालं ना झाडून. आलं ना तुमच्या घराला कलर द्यायला? तुम्हाला सांगितलं होतं का? मग लय लवकर आले हो. लय लवकर म्हणजे त्या वामनरावच थोडं राहिलो होत. अहो 2 दिवसापासून म्हणावर तुम्हाला सांगेले. मला भेटले होते वाट्यानं, त्यांना म्हणलो मी चाललो आता घरी, ते गावात गेले काय किराणा करायचं. मग सगळं काम एकडे करायला लागू राहिले ना आता आम्हाला तुमच्यामुळं. अहो आमच्यामुळं म्हणजे आता आम्हाला एवढं हळद लागली काय सांगू तुम्हाला. काय हळद लागली मला 2 दिवस सांगून सुद्धा तुम्ही लवकर येणार ना का तुम्हाला? बर का ताई, मागच्या दिवाळीला आहे ना कुणी काम देत नव्हतं. अहो कशी काय देतील लोक काम? हा वर्षी कोरोना होता. हा कोरोना काय नव्हते लोक खायला, घरातच बसले होते. बरोबर आहे, काय नाही आणि काय झालं आऊन जातो, एवढे काम आले ना काही. मी नेमकं एकटाच एक जण त्या तिकडे गेलाय त्या किरणच्या तिड. हा मी आलो तुमच्या तिडात, पण एका दिवसात कलर होईन का? होईल मग, डबल हात द्यावा लागतो. डबल हात? हा आता पहिला ना मी व्हाईट देतो आणि नंतर लाल देतो. हा का कलरच सांगितलं ना त्यांनी, चॉईस केला होता ना आम्ही कलर. हा एक आहे तोच आणलाय ना? हो तोच नाही बाबा पाहून घ्या. पेंटर खोटा नाही हो? तुम्ही ना बोलायचं नका नादी लागू, पहिला कलर देऊन घ्या. हा देतो, मला पहिले तुम्ही शिराई द्या बा. शिराई देते मी,
पहिले बाहेरचं मारा मारा हात मध्ये लेपासारा पाडलाय. हा देतो ना मारून तुम्ही शिरा इथं द्या. हा ऐका घ्या ना हे झटकून घ्यावं लागल ना. हळूस ना अंगा उडू राहिले. जाऊ द्या उडू द्या. अहो मग दिवाळी का लखेली आता जांगूळ करून आलो. हे आम्ही एवढं भरून आलो ते गेलं कुड. तुम्हाला एवढं एवढं सण नाही होत म्हणजे काय बाई बा. बर आवर तुम्ही मी आले. हा ये आयदा बाई मला कटकटीत दिसते बा. बर आपण कलर देऊन टाकू झालं काम आपलं दिलं काय. ते लईच घट झाला काही ना बा. काही नाही दे चाल आपले पैसे खरे करायचे. काय करायचंय आपल्याला एक पातळ आलंय त्याला कलर आहे बसा ना बाला दे कसा तरी टाइमपास करून. बाई तर लई डेंजर दिसते भाऊ. लई दिवस अरे तेवढेच दिवाळी मजाच होईल माई. एक गेल्या साली तर काम नव्हते औंदा आले तर ते पिण्याला वाईना. टपटप देऊन टाकू पाय बर मस्त लागला. पण ते त्यांनी ना लई दिवस झाले वाटतं कलर देऊन. भाऊ आवडलं का नाही. हो चालू आहे ना ताई. एवढ्या काही चिडक्यापणा करत्या थांबा ना. आम्ही कामात राहतो ताई. घराला किती टाइम लागत तुम्हाला. तुम्ही किती वर्ष ना कलर देऊन राहिले. अरे सांगू का भाऊ तुम्हाला. माझ्या लग्नाच्या 2 वर्ष आधी मानावरीने कलर द्यायला होता. त्याच्या अजून कलर नव्हता देईल. हा का. हा अहो मग म्हणच एवढं कलर लय लागल याला बर का. तुम्ही आणलं असाल ना जास्त. आम्ही आणले पण लागल जास्त भाऊ. असं कमी आला तर तुम्हाला आणायला लागल. बर त्यांना फोन करून सांगते मी. हा चालेल लगेच ना करू अजून भरपूर आहे. हा संपल्यावर सांगा मग. हा चालेल. अहो मावाने पेंटर तुम्हाला भेटला कुठत नसता भेटला. काने कोपरे का काने कोपरे. हा घेतो घेतो. कोपरे कोपरे घ्या. घेतो बाई. आता चमकलं पाहिजे ना तर शेजारी पाजारी सगळे जळाले पाहिजे माव. हा का. हा तुमचे बाबा चिडके काय तुमचे. नाही हो आता त्यांनी कलर दिलाय त्या किती मकडा त्या. हो ताई काही सांगू औंदय ना. हा मला एक तर सवडत नाही. लोक झोप सुद्धा येऊन द्याय ना. राती नाईट केली माहिती का. हो का. तीन वाजले होते. हो तीन. कोणाच्या घराला कलर दिला तुम्ही. आम्ही ते वामनराव. बाबू एवढा मोठा बांगल्याला कलर द्यायला तर फार हात पाय झाले असेल. चालूच राहत. 4-5 माणसं लावले असेल तुम्ही बांगल्याला कलर द्यायला. 5 होते. आम्ही 5 जण होतो. किती दिवसात दिला कलर. 3 दिवसात. मी पण आता बंगल्याच बांधी ते घर थोडी. अहो मी तर म्हणतो जुन्या घराला तुम्ही कलर द्यायला नाही लागत. आहे ना बांधायला पाहिजे ना. बांधायला पाहिजे बांगला. तुम्ही माहिती आमचं माणूस आहे ना थोडं मानावणी घेतो. अहो काही विचार कर. त्या दिवाळीचं वर्षात सण येतो नाही का. आता लोकांचे तुमच्या भाऊ बांधांचे कलर दिले मी. हा लय मोठाले बंगले. हा ना सगळ्यांनी बंगले बांधले. माझं एक अवलाचं घर आहे. तुमचंच राहिलं बा. माझ नवरा कधी मोठा होतं काय माहिती. होईल ग होईल. थोडा दम काढ. या बाय तूप खाल्या ना कुठं रूप येत का. नाही ना भाऊ आता तुमच्यासारखा गोरगरिबांचा आशीर्वाद असला तर होईल. होईल आपला तर फुल आशीर्वाद. फुल आशीर्वाद आहे. हा मग नाही तर मी ना याच्या जुन्या घरांना कलर देत नाही. पण हे शरद भाऊंच्या तोंडाकडे पाहिलं मी म्हणून नाही तर नाही. हे काय होतं हे तुम्ही म्हणत्या लय दिवसा पोहून देईल नाही. मा लग्न पोहून देईल नाही कलर. हा ना बर तुमचे शरद बाबा ना एवढे चिकट आहे. एवढे चिकट आहे ना काय सांगावा. 1 रुपया नाही खर्च करते हो लवकर. हा का. हा यश बळस कशी तरी दिवाणी झाले म्हणून कलर द्यायला लागले ती. जाऊ द्या चिगाटी नस परपंच होतो बाई. हा भाऊ नीट घ्या. द्या ना कलर. काने कोपरी घ्या ना. काय घेऊ राहिलं ताई. ठ्यापा ठ्यापा नि घ्या. हा यांग द्या ना अजून. यांग देतो थांबा ना. एवढं तो अवघ्या पिलं. हे काय बी लागलं इकडं का. एवढं गाबाळ तुमच्या घर. हो ते गाबाळ नाही मग ते पैशाचं झाड आहे. म्हणजे याला पैसे येते का. नाही हे झाड लावलं का मग लक्ष्मीचा वास राहतो घरामध्ये.
अजिबात नहीं मैं लक्ष्मी तुम गाली मग ओ मुझे नहीं 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 ज्यादा कुछ हाट घेतलं ना तो काय माने भाई याला रोज पानी टाकी जाए हाँ का हाँ आणि याची रोज देखरेख करत जाए छाटीत बिटीत राय रोज पण कोणाला फांटी सुद्धा देऊ नको म्हणे अहो मी जर मग माला दिल्या ना काय होईल मी गरिबीतून वर येईल ना विकत आणा ना हो विकत कुठे भेटेल मला सांगा ना नर्सरी मध्ये 400 रुपयाचं झाड आहे तेवढं ये हाँ तुम्ही भारी काम केलं बघ म्हणजे याना तुमच्याकडे पैसा सांगल तो बा हाँ तुम्हाला एक सांगू का मी रुपया रुपया करून पैसे साचवले होते 400 रुपये आणि नर्सरीत गेले पहिले ते झाड घेतलं मला ना माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं हे झाड लाव म्हणून तर घरात पैशाचा पाऊस पडन म्हणे बर का भाऊ हे झाड जसं लावलं ना तसं घरामध्ये काहीच कमी नाही पडलं आजपर्यंत मला खरंच काय हा ओ ताई मला म्हणलं हे बरं झालं कोणाला म्हण नका बघा काय बर लोक चोरून नेतील तुमचं झाड कसं काय चोरून नेतील मी कॅमेरा लावला त्याच्यावर कॅमेरा जरी लावला तुम्ही समजा तीनच्या पुढे माणसाला फुल झोप लागत आणि एखादं चोर आलं टापक्यानं उपटून नेईल ना ते मग ते कॅमेरा लावेल ना त्याच्यामध्ये चेहरा दिसेल ना मी लगेच त्याच्या घरी जाऊन घेऊन येईन ना हा भाऊ ते खरं आहे बा कॅमेरा वर लावला का हा ते झाडाच्या शेंडापाशी लावला पा भारी कामे हो तुमचं जाऊ द्या मला आवडलं बर पण जातानी जाऊ द्या काही करा तुम्ही सावधान राहा एखादी फांटी तोडून नेशान नाही नाही त्याच्याच म्हणून तुम्ही इड उभी आहे काय ना मग हा मग हा घरातले काम तसे सोडून मी तुमच्यापाशी काल उभी मग बरोबर बरोबर खरंय हो तुम्हाला काय म्हटलं आधी ही भीत घ्या म्हणून म्हणजे तुम्ही तिकडे सुरुवात केली का मला टेन्शन नाही घरात जायला मी बरं झालं तुम्हाला विचारून घेतलंय भाऊ सांगितलंय ना पण चोरीचा विचार करू नको मी चोर तर दिसतो का मी चोऱ्या करीता असतो तर तुमच्या घराला कलर द्यायला आलो असतो का ताई अहो तुम्ही नुसतं इड बडबडच करून राहिलेय मला काही विचारलं नाही तुम्ही पाणी पेत्या का चहा पेत्या का घरून खाऊन पिऊन आले असाल ना अहो काच खालं वामन राव तिकडे गेलो तो कलर केला आता तुमच्या कालो निदान पाणी चहा तर पाजा तुम्हाला सांगा पाणी पाहिजे ते मी पण चहाचं नावच घेऊ नका का बर साखर बुकी संपली आई मग आम्ही आले आहोत तुमचं संपत का आता तुमच्या देखतच ते गेले किराणा आणायला बाबू म्हणजे चहा सुद्धा नाही बोल नुसतं पाण्यावरचे काय मग आम्ही मग माझा किराणा आला तर मी देते ना चहा हो कव चहा द्या तुम्ही मला नाही वाटत लयची गाठ दिसते बाई तुम्ही हो पटापटा आवरा हात चालवा चालू हात झालाय तिथे द्या ना एवढं काल नसू राहिले देतो ना हो देतो ना आवरा मा पाहिले कळ लागली मी त्या तिकडे बसत येतवर बसा बसा मी इकडे देतो हा या इड द्या या इड कुठ हा एक या इड या भीतीला पूर्ण द्या येतो देतो बाई का तुम्ही कलर द्यायच्या आधी घसून नाही घेतली का भीत नाही नाही आमच्या का नाही चालत भीतचा घासायचं हे जुनं घर आहे तुमचं हा का हा हा फक्त चुना देऊ राहिलो मी पाहिलं मी बोलत पैसे द्यायच्या वेळेस मग ओ ताई काय म्हणजे तुम्ही आमचे पैसे बुडवणार आहे का नाही 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 कलर द्या ना तुम्ही पाहते मी नंतर हा चालू फटाफटा आवडले मला चालू काय माणसं भाई अहो पाणी सुद्धा पाहिजे ना बाई तर तिकडे जाऊन बसली आपण मस्त पाणी प्यायला घरा शिरू पण तुम्ही म्हणशील हे तू चोऱ्याच केली काय भरोसा काय भाऊ बाई माणूस आहे ती अगं दिदी तुला दिवाळीला मामा काय घेऊन देणार आहे दिवाळीला मामा काय घेऊन देणार आहे तुला सायकल सायकल घेऊन देणार मला सायकल घेऊन देणार आहे फ्रॉक घेऊन देणार आहे परत चांदीची अंगठी करणार आहे आणि चांदीची चेन पण करणार आहे तुला एवढं सायकलच घेऊन देणार आहे का दे मला मामाला फराक हार घेऊन देणार आहे हा का या वेळेस ना मला मामाकडून चांदीची अंगठीच पाहिजे मी माझ्या मामाच्या घरी जाऊन आहे नमस्त लाडू पेढे खाईल आणि मला जे खायचं ना ते माघा मामाकडून माझी मस्त हौस होती मामाच्या घरी गेल्या तुझी लाडू करून जे खाते का तू मामाच्या घरी गेला मला ना सगळ्यात जास्त आहे ना बेसनच्या लाडूला आवडत मामाच्या घरी जायचं हा
दिवाळीला? हाँ। कोण वारी जाणार आहे? उद्या जाणार आहे बुधवारी। मामा घ्यायला येणार आहे का? हाँ घ्यायला येणार आहे। तुम्ही पप्पा नेऊन घालणार तुम्हाला? नाही मामा घ्यायला येणार आहे, मोठी गाडी घेऊन येणार आहे। मोठी? हाँ। तुझ्या मामाची एवढी श्रीमंती? मग चांगलं आहे। हाँ। कुठले आहे मामा? मुंबईचे। मुंबई? हो बाबू मजा आहे भाऊ तुमची मुंबई म्हणजे जीवाची मुंबई। मस्त मुंबईला जाईल, तिथे मस्त कपडे घ्यायचे, मज्जाच मज्जा मुंबईला गेलं। तुला कपडे घ्यायचे नि या पुरीला? तिचे मामा देतील ना घेऊन। हिला कपडे घ्यायचे का? हा नाही भाऊ आम्ही ना आमच्या दीदीला ना सायकल घेणार। मला पण सायकल घेऊन देणार आहे आणि चांदीची अंगठी करून देणार आहे मामा। हा मजा कराय तुम्ही, मजा करते रे। अरे आमचं काम करू करू जीव चालला। हे कलर देतो आम्ही बाबा, अजून हात आणला कलर पाय काय सांगत। आमची दिवाळी एवढी कडकीत औंदा काय सांगत। कवर कडकीत दिवाळी? कडकीत म्हणजे आमच्या तिकडे आहे ना पाणी पाऊसच नाही, आमची लय कडकीत दिवाळी औंदा। हे बाबा आम्ही कलर देऊन आलो आत्ताच। कलरचं काम करता तुम्ही? हा मग हे दिवाळी आहे सीजन तर घ्यावा कमून, मेल्यावर टाकेल पोरून या खांदर तर त्याचा काय नियम नाही का? बरोबर आहे। त्याच्यामुळं आता तुमच्या आळावा हात पाय धुले, आता चाललो लय भूक लागली। आता कुठं चाललं? आता घरी जाऊन। एक तर माई बायको एवढी कठीण आहे दीदी तुला काय सांगू, सकाळी उठली चहा सुद्धा नाही पाजला। मी त्या जिड कलरला गेलो ना त्या माणसाक, त्या बिचाऱ्यानं चहा पाणी पाजले। म्हणजे असे रोज हाल करते तुझी बायको? अहो रोज म्हणजे काय सांगती, लई तमाशा अवघड आहे। चहा कावर नाही दिलं म्हणून? अहो चहा म्हणजे हा साडे आठला उठती, मी सहालाच उठून इकडे आलो। नाही आमच्या घरात सगळे पाचलाच उठते। नाही भाऊ आमच्या लई अवघड आहे काय सांग। तडा 8 वाजता कावर उठते? 8 वाजता म्हणजे त्याला झोपच आवडत नाही अशी तर बायको। ते काय म्हणते ना, माझी बायको मनचंदी आता बोलायला लागली हिंदी, माझी बायको मनचंदी आता बोलायला लागली हिंदी। बस चालू का मला ना भूक लागली। जा मामाच्या घरी जा, मस्त दिवाळी करा। मामाच्या घरी जाऊन सायकल घेणार, कपडे घेणार, अजून करंजाला लाडू पेढा शंकर पाया खाणार। हा ना या मुंबईची हवा पाहून या। जा जा वज वज जा बा, उद्या चालले का? आज उद्या आम्ही इथून निघू नाशिकला पोहोचू, मग तिथं थांबवावं लागेल एक दिवस। तिकडे कोण पाहुणे आहे का? हा आहे ना आत्या राहते माझी, तिथे एक दिवस थांबणार आहे। मग तिथून सकाळी सकाळी ट्रेन राहते ना, मग आम्हाला 3 वाजताच जावं लागेल। असं आहे का? हा रेल्वे स्टेशन लांब आहे ना। हा जा 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 सुखरूप जा बाबा। शाळा कवा भरणार तुमची? शाळा 21 तारखेला भरणार आहे। म्हणजे टाइम आहे भाऊ अजून, अजून 15 दिवस। जा या मजा कर। हां या बाय बाय। बाय बाय। थोडा राहिला वर का आता, एवढा देऊन टाकतो माझे झाले पैसे मोकळे आपले। हो पेंटर। हा बोला। झालं का नाही अजून? झालं ना। त्यांग द्यायचं का त्यांच्या घराला? यंदाच्या वर्षी याच घराचा बजेट नव्हता, पण कस मस केलं एवढं घर। हो बा इतका भारी कलर दिला तुम्ही, आता नाव काढशाल मा 10 वर्ष। हा ना लय भारी कलर दिला पा बर। असा पेंटर तुम्हाला भेटला असता का? नाही नाही। हा आता कलर दिलाय तुम्हाला 10-15 वर्ष ब्याहून नाही राहिलं। खरंच ना? हा कलर तर लय भारी दिला एक नंबर। हो मग पैसे कष्टाचे ना पाहून घ्या कुठं चुकलं नाही ना पाडणार। नाही नाही एकदम वाळ्या अजून सुपर चमकल गळ तुमचं। हा का? तुमच्या इडून जाता येता लोक आहे ना तुमचे भाऊ बंद हसतील म्हणशील पेंटर कुठून आणला। हा ना लय भारी कलर दिला एक नंबर आवडला मला, तुमचं कामच लय भारी। हा मग काम म्हणजे हे बा तुम्हाला 2 पैसे द्यायचे, मग तुमचं काम जर मी चांगलं नाही केलं तर तुम्ही कसे काय पैसे द्याल? हा बरोबर आहे बरं। आता ये बा माझं आलंय
तुम्ही पैसे बिसे काढून ठेवा, मी हात पाय धुवून आलो तो। पैसे ते देणार आहे ना 8 दिवसानंतर। अहो दिवाळी परवा आली, तुम्ही 8 दिवस म्हणते। अहो ते मला म्हटले पेंटर आहे ना, ओळखीचा आहे, 8 दिवस थांबन। ओ ताई हा या दीपाळीचं काल उदर थांबते तुम्ही। अहो ते मला असंच म्हटले, अहो ते 8 दिवस थांबतील म्हणून। अहो म्हणजे तुम्ही आमच्याकडून कलर करून घेतला, आता म्हणते 8 दिवसानं द्यायचे पैसे, मग आम्ही काय अकलं खाऊ? अहो मी काय म्हणते माहिती आहे का, 8 दिवसांनी का, आता हा सण सुद जाऊ द्या, हा सण सुद झाला का मग ही पोत गांठ ठेवीन, मग तुमचे पैसे देऊन टाकी। हो ताई हा पोत काला गांठ होत्या माय काय, 5-50 हजार एक काय, 1000 रुपये फक्त। अहो भाऊ तुमचे 1000 रुपये द्यायचे, किराणावाल्याचे 5000 रुपये द्यायचे, कपड्यावाल्याचे 10000 रुपये द्यायची, परत आम्ही साड्या घेतल्या 3000च्या, ते 3000 रुपये द्यायचे, असे एकूण मला 15000 रुपये वाटायची। मग मला तर द्या ना आजच्या दिवस, मग एकखटी देते ना सगळ्यांना। नाही ना एकखटी ना करू, अहो माझा सरपंच हातावरला आहे बाई। अहो ते मला म्हणे तुम्ही 8 दिवस थांबशाल म्हणून, ते गॅरंटीवर काम दिलं होतं तुम्हाला। हो असं चालतं का ताई, तुम्हाला सण येत असं आम्हाला नाही का सण? आहे ना मग मी सगळं उधारीत आणले। अहो असं ना करू, ये बा मला पैसे द्याच। अहो तुमचा हातावरचा परपंच, माझं पण हातावरचा परपंच, 15 वर्षानंतर मी घराला कलर दिलाय। अहो बाई काय चावला त्या, तुम्ही मा डोकं खाऊ नका बर का। अहो मा माणूस एक शब्द नव्हता ऐकत, इकडून तिकडून मनावलाय, त्याच्या ते उधाऱ्या उधाऱ्या करूनच थकले मी। अहो तुम्ही सगट कोणाच्या उधारे करा, पण मा गरीबाचे काला बुडी त्या। बुडवणार नाही दादा, तू 8 दिवसांनी येऊन पैसे घेऊन जाय। तुम्ही पहिल्यांदा असं बोलले असते तर मग मी काला तुमच्या काला असतो, त्याने तुम्हाला सांगितलं नव्हतं का? नाही ना ते म्हण ते पैसे घरी म्हण आमच्या मालकीनबाईच्या हातात, मग मी काय बोलणार आहे हातात, कोणताच व्यवहार नाही भाऊ। ओ ताई हा तुम्ही पैसे द्या, नाही तर मग झाडाची फांती द्या। कोणती या झाडाची? नको नको बाबा तू सगळं माग, मी लागलं तर तुला जर्मलचे डबे देते, गुले देते, पण हे झाड काय मागू नको तू। का बर हे झाड, या झाडापासून तर मी खा प्यायला लागले भाऊ। ओ असं नका करू, पैसे भले देऊ नका, पण झाडाची फांती तर द्या। झाडाची फांती देऊ? हा नको नको नको, माय लक्ष्मी तुमच्या घरी आली मग। अहो येऊ द्या ना। नाही 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 नाही, अहो तुमची लक्ष्मी जरी माझ्या घरी आली तर मी तुमचं आयुष्यभर नाव काढील। नाही नका नका, लक्ष्मी ना अशी कोणाच्या घरी नाही पाठवू। असं नका करू, अहो सणासुदीचं घर आहे माझं, तुम्ही काय अशी कटकट लावता भाऊ? अहो तुम्हीच कटकट लावली। अहो तुम्हाला देणारे पैसे, तुम्ही काय काळजी करताय? नाही नाही मला पैसे रोक लागत आहे बाई। आपण देणारच ना रोक, तुम्हाला 8 दिवसांनी का होईना? अहो 8 दिवसानं काय, परवाची दिवाळी आली, मग जाऊ दे ना सणासुदीचे 3-4 दिवस। नाही असं ना करू, या बा माय बायकोय ना मला खायला सुद्धा देणार नाही। बरं मग 8 दिवसांनी नाही तर मग 7 दिवसांनी तरी या। नाही नाही तुम्ही आत्ता असतील तर द्या का? आता नाही ना भाऊ। नाही तर मग झाडाची पाणी द्या। नाही नाही अजिबात नाही, त्या झाडाला पाऊस सुद्धा नको, ज्येष्ठ होईल त्या झाडाला। हो ज्येष्ठ होईल नाही होणार, तुम्ही ऐकणारच नाही का? नाही नाही बाई हा माणूस ऐका ना, काही होईना, घ्या मग काय एक फांटी। एक फांटी नेतो पण पैसे नाही देणार नंतर। हो नका देऊ, अहो लक्ष्मी माधारात जर आली ना मी आनंदी आनंद होईल। हा एकच नेतो बर का? एकच न्या बास एवढी। हा पण ही कांत लावू, कुंडीत लावू का? हा कुंडीत लाव, 15 रुपयाची कुंडी येते त्याच्यामध्ये लावा, सोन्याचं झाड। हो काय बोल। अहो भाऊ तुम्ही आठवण काढशान मावाली, खा प्यायला लागल्या। हा का? बस बस बर बर आठ होती त्या झाडानी। हा ना हा म्हण ना तुमचं एवढं चांगलं आहे बर का? काय चांगलं, सगळं उधारीत आहे। हा चांगले चांगले। हो ताई हा या झाडामुळं तुमचं सोन्या होऊन पिवळंय हो। हा मग हा ना मग मा होईल चांगलं। हा होईल ना, हे झाड तुम्ही लावून तर पा, नाही बरबडर झालं तर माय नाव दुसरं ठेवा। लगेच जातो हा, लगेच घरी गेले गेले लावून देतो। पण हे झाड घेऊन जाताना ना माग वळून नाही पाहती बर का? नाही ना नाही पुढत पाहत जाऊ। हा कुणी आवाज दिला तर माग वळून नका पाहू। म्हणजे हे झाड असं आहे का, हे रस्ता दाखवत का? हा चालेल चालेल।
कोणी माणूस भेटला की त्यांच्या संग बोलत नाही बसायचं, निघून जायचं. हा जातो जाऊ. हा चाल, फक्त माग वळू नका भाऊ. नाही नाही, आता काय पाहते माग वळून. नाही ना, वळून नाही पाहत. हा जा जा, बोलता म्हणून बोलायची पळी आली. नाही नाही, जा जा. बरं भाई, लोकांची किती आनंद श्रद्धा आहे. हा काही म्हटलं का लगेच लोक लगेच ऐकायलाच राहते भाई. आता हे मा ही गोष्ट जर मा नवऱ्याला जर माहीत झाली ना, पोट धर धर हसायची ती. जाऊ दे, मा 1000 रुपये तरी वाचले. चल एखादी साडी तरी 1000 रुपयाची. जाऊ दे, आता ते गिरणी गावात आणले जनावर पुढे चारा टाकी ते. चल